नमस्कार मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे संपूर्ण सरासरी हे प्रकरण तर सरासरी प्रकरणामध्ये पहिल्या प्रकारापासून तर शेवटच्या प्रकारापर्यंत आपल्याला पाहायचे आहेत संपूर्ण गणित तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या ह्याच्यामध्ये दिला तुम्हाला प्रकार क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा सौरभला एका परीक्षेत पाच विषयात अडुसष्ट छप्पन चौऱ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी असे गुण मिळाले तर सौरभला सरासरी किती गुण मिळाले आपल्याला सरासरी गुण त्याचे काढायचे त्या परीक्षेमधले ठीक आहे ना तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या आता सरासरीचं जे काही गणित आहे त्यासाठी आपण सरासरी सूत्र यूज करू जे तुम्हाला शेवटपर्यंत सर्व गणितासाठी कामी येईल ठीक आहे तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या सरासरी सरासरीचं सूत्र लिहून देतो आहेत पहा सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या एकूण संख्या इल लक्षात हे आहेत सरासरीचं आपलं सूत्र इल लक्षात स शेवटपर्यंत तुम्हाला हे एकच सूत्र कामी पडेल त्याच्यामुळे व्यवस्थित असं पाठांतर करून टाका पाठांतर करण्यासारखं याच्यात काहीच नाही दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज या सर्व संख्यांची बेरीज करायची त्या संख्या किती आहे ते मोजून येथील लिहून टाकायच्या आणि गणित सोडवलं की उत्तर मिळते तर पहा आता या गणिताला नेमकं कसं सोडवायचं म्हणजेच हा हे जे सूत्र आहे हे अप्लाय कसं करायचं ते बघूया आता आपण पहा सरासरी काढायची आपल्याला पहा लक्षात घ्या हा सरासरी म्हणजे एक्स बरोबर काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज मी बेरीज करून घेतो आहे पहा लक्ष द्या अडुसष्ट अधिक छप्पन अधिक चौऱ्याहत्तर अधिक ऐंशी अधिक ब्याऐंशी या सर्व संख्यांची बेरीज करतो आहे आपण ठीक आहे ना हे बेरिजीत चिन्ह यूज केली आहे आणि भागाकारात काय तर एकूण संख्या मला सांगा एकूण संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे आज त्या संख्या एक दोन तीन चार पाच पाचला याने भागून टाकायचं झालं हे सोडवलं की उत्तर मिळते मग इथे बेरीज बेरीज दिसत आहे तुम्हाला मग उभी बेरीज करून घेऊ नका अशाच पद्धतीने आडवी बेरीज करायची पा या पद्धतीनं सांगतोय एक्स बरोबर काय दोन आणि शून्य दोनच दोन आणि चार सहा सहा साहा आणि सहा बारा बारा आणि आठ बारा आणि आठ वीस एकक सांच्या अंकाची बेरीज केली मी किती निघाली वीस वीसशी किती घेऊ शून्य राहाले किती दोन जे दोन राहते इथे लिहायचे ठीक आहे मला सांगा आठ आणि दोन दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि सात पंचवीस पंचवीस पंच आणि पाच तीस तीस आणि सहा छत्तीस हे लिहितो आहे मी छत्तीस इल लक्षात म्हणजे तीनशे साठ यांची बेरीज झाली भागाकारात काय तर पाच येईल लक्षात तीनशे साठला पाचने भागायचं आहे म्हणजे एक्स बरोबर आपली रेट मिळते पहा पाच सात पस्तीस येत्या लक्षात पाच सात पस्तीस मला सांगा किती राहिले आतला एक राहिला एक वर शून्य म्हणजे दहा मग पाच दुने दहा याचा अर्थ आपली सरासरी किती मिळाली तुम्हाला ते बहात्तर हे लक्षात चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर दोन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं एका वर्गातील सत्तर विद्यार्थ्यांपैकी पहिल्या सत्तर विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पस्तीस विद्यार्थ्यांना सरासरी तीस गुण मिळाले नंतरच्या पस्तीस विद्यार्थ्यांना सरासरी चाळीस गुण मिळाले तर सर्व विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण मिळाले लक्षात तर पाहा लक्ष द्या काय करता येईल आता हे दोनदा सरासरी दिली आहेत वेगवेगळे गुण दिले या ठिकाणी ही सरासरी ती सरासरी ठीक आहे अशा वेळेस काय करायचं पहा आता एक लक्षात घ्या समजा याच्यामध्ये पहिल्या पस्तीस विद्यार्थ्यांना म्हटलं आहे नंतर पहा नंतरच्या पस्तीस असे पस्तीस पस्तीस सारखे येत असेल दहा दहा सारखे येत असेल तर काय करायचं अतिशय शॉर्टकटमध्ये उत्तर मिळते पहा आपल्याला काय करायचं पस्तीस विद्यार्थ्यांना किती आहे सरासरी तीस गुण प फक्त गुण लिहून घ्यायचे तीस आणि नंतरच्या पस्तीस विद्यार्थ्यांना किती आहे सरासरी चाळीस गुण हे चाळीस गुण हे लक्षात आणि याला भागाकार करायचं फक्त दोन दिलेल्या सर्वसंख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या संख्या किती आहे एक दोन फक्त दोन ही लक्षात आता बाकीचे काही करायचं करत नाही प सत्तर हे पस्तीस विद्यार्थ्यांना वगैरे जे आहे ते आहेच ही लक्षात कारण विद्यार्थी पस्तीस आणि पस्तीस सारखेसारखेच आहे हे सार सार? लक्षात असू द्या मग आपण डायरेक्ट ह्याची सरासरी या पद्धतीने काढू शकतो पहा हे तीस आणि चाळीस किती झाले हे सत्तर ओके भागाकारात करात काय दोन मग मला सांगा सत्तरला जर दोनने भागला तर आपली सरासरी किती मिळते पस्तीस बस झाला आहे फक्त गणितच मोठं दिसते बाकी काही नाही कमी वेळामध्ये उत्तर मिळते तुम्हाला इल लक्षात परत एकदा सांगतो जे त्यांना सरासरी गुण आहे सरासरी गुण लिहून घ्यायचे त्यांची बेरीज करायची आणि भागेला किती आहे एक दोन म्हणून दोन याला भागायचं डायरेक्ट उत्तर मिळते पण ते कधी ज्या वेळेस पस्तीस विद्यार्थ्यांना पस्तीस विद्यार्थ्यांना म्हटलं तर चाळीस विद्यार्थ्यांना चाळीस विद्यार्थ्यांना म्हटलं तर अशा वेळेस होईल जर पस्तीस आणि वीस म्हटलं तर तशा वेळेस ही ट्रिक्स आपल्याला वापरता येणार नाही इल लक्षात चला नंतरचा परत एक गणित बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला चार समसंख्यांची सरासरी आता या ठिकाणी काय आल्या समसंख्या आल्या काळजीपूर्वक लक्ष द्या समसंख्या ठीक आहे ना चार समसंख्यांची सरासरी तीस आहे व त्या पुढील चार समसंख्यांची सरासरी चाळीस आहे तर त्या आठ संख्यांची सरासरी किती मग त्याच पद्धतीने सोडून घेऊ पहा इथे चारच म्हटलं आहे पहा चार सम त्यानंतर इथे चार सम चार चारच आहे तर काय करायचं डायरेक्ट जे काही सरासरी दिली आहे ते घेऊन घ्या आपण पहा पहिल्या चार समसंख्यांची सरासरी किती आहे तीस हे लिहून घेतोय मी तीस ओके त्यानंतर अधिक चार समसंख्यांची सरासरी किती आहे चाळीस हे चाळीस लिहून घ्या आणि भागाकारात दोन करा बस झालंय पण हे काबर केला आपण चार चार म्हटलं म्हणून चार आणि तीन चार दोन असं आलं असतं करता आलं नसतं याच्यापूर्वीचा जो टॉपिक होता याच पद्धतीचा आहे फक्त या ठिकाणी समसंख्या म्हटल्या आहेत ओके तर पहा लक्ष द्या आता हे सोडून घेऊ आपण काय करता येईल चाळीस आणि तीस यांची बेरीज किती हे झाले आपले सत्तर सत्तरला भागतो भागतोय किती राहिले सत्तरला दोनने भागणे म्हणजेच काय तर पस्तीस राहिले मग आपली सरासरी किती आठ संख्यांची ती आहे पस्तीस येईल लक्षात परत एक बघू याच पद्धतीचं गणित पहा लक्ष द्या प्रकार नंबर चार प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटल्यात पहा एक ते वीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायचं आहे मग याचं एक सूत्र यूज करू आपण सरासरीचं सूत्र आहे काही वेगळं नाही आहे पा सूत्र तेच आहे फक्त नैसर्गिक संख्या शब्द त्यात यूज करायचा आहे पा तर यामध्ये पहा आपण सरासरी जर काढायची असले आपल्याला तर काय करता येईल पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला दोन भाकारात दोनच राहील कारण इथे एक संख्या इथे एक संख्या एक आणि एक दोन म्हणजे भाईल दोनच येईल लक्षात चालाय व्यवस्थित लिहून टाका पाठांतरही करा सोबत आता या सूत्रानुसार आपण गणित सोडू पहा काळजीपूर्वक लक्ष द्या एक ते वीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती मग मला सांगा पहिली नैसर्गिक संख्या कोणती तर ती एक नॅचरल नंबर आहे सम विषमसाठी आपण नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी सम वापरायचं आणि इथे विषमय वापरू शकता तुम्ही पण विषमचं गणित आणि समचं गणित आलं तर पण इथं नैसर्गिक संख्येचं गणित आहे मग पहिली नैसर्गिक संख्या कोणती एक इथे लिहून टाकतोय पहा एक्स घेतो एक्स बरोबर काय हां एक्स बरोबर काय पहिली नैसर्गिक संख्या काय राहील एक अधिकचं चिन्ह वापरतो शेवटची नैसर्गिक संख्या काय वीस हे वीस आणि भागाकारात काय दोन बस झाला आहे गणित पहा एक्स बरोबर वीस आणि एकवीस आता एकवीसला जर दोनने भागतो म्हटलं पॉईंटमध्ये उत्तर मिळते मग मला सांगा एकवीसच्या निम्मी किती एक्स बरोबर दहा पॉईंट पाच हे झालं आपलं उत्तर किती दहा पॉईंट पाच बस हे सूत्र व्यवस्थित असं लक्षात घ्या चला परत एक गणित हो याच पद्धतीचं पहा लक्ष द्या प्रकार नंबर पाच प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला एक ते वीस अंकाची सरासरी ही एक ते चाळीस अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने कमी आहे आता हे दोन गणित एकत्र आले एक ते वीस अंकाची सरासरी एक ते चाळीस अंकाची सरासरी याच्यापूर्वी आपण सेपरेट सेपरेट सोडून घेतलं आता दोन्ही एकत्र करायचं आहे एक आणि कितीने कमी कमी म्हणजे काय तर वजाबाकी करायची आहे हिल लक्षात दोन गणित सोडून वजाबाकी तर पहा लिहून घेतो आहे एक ते वीस अंकाची सरासरी काय लिहाल पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे एक आणि शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे वीस भागात काय तर का दोन वजा यांनी कमी जास्त म्हटलं आहे कमी म्हणजे काय तर वजा करा त्यानंतर एक ते चाळीस पहिली नैसर्गिक संख्या एक शेवटची नैसर्गिक संख्या चाळीस काय दोन बस झाला आहे हे आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या वीस असा भाग देऊ नका बेरीज करायच्या पहिले वीस आणि एक काय एकवीस हा एकवीस भागेला दोन वजा त्यानंतर चाळीस आणि एक एक्केचाळीस एक्केचाळीस भागेला दोन ओके आता मला सांगा जेव्हा जेव्हा पायासारखा असेल तर अंशाचे काय होते याची काय होऊन जाते बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी वजाबाकी चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल मग मला एक सांगा तुम्ही आता की एक्केचाळीसमधून एकवीस गेले राहिले किती हा एक्केचाळीसमधून एकवीस गेले राहिले किती हे तर वीस राहिले किती राहिले वीस आणि भागाकारात काय तर फक्त दोन बस झाला आहे आता मला सांगा दोनने जर वीसला भागला तर उत्तर काय मिळते तुम्हाला दहा हे झालं आपली हे झालं आपलं काय सरासरीपेक्षा कितीने कमी आहे तर दहाने कमी आहे येईल लक्षात सला लिहून टाका किंवा तुम्ही सेपरेट लिहू शकता याचं उत्तर हे वेगळं काढू शकता याचं उत्तर वेगळं काढू शकता त्याची वजा बाकी म्हणजे दहा येईल येईल लक्षात सला लिहून टाका व्यवस्थित